डॉक्टरांच्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियरच्या मुलांनी इंजिनियर व्हावं, पोलिसाच्या मुलांनी पोलीस व्हावं आणि राजकारणाच्या मुलांनी राजकारणी, असा काहीसा समज आपल्याकडे आहे. पण एका मुख्यमंत्री असलेल्या वडिलांना विचारलं होतं की आज तुम्ही मुख्यमंत्री आहात, उद्या जाऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होईल का? त्यांच्या वडिलांनी थेट उत्तर दिलं की माझा मुलगा कधी राजकारणात येणार नाही, कारण त्याच्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर देशाच्या सर्वोच्च शिखर स्थानी जाण्याची क्षमता आहे. आणि त्यांचं हे स्वप्न एक दिवस पूर्ण झालं, त्यांचा मुलगा देशाचा सरन्यायाधीश बनला. नमस्कार, मी आहे शिरीष कुमार आणि तुम्ही पाहत आहात द पोस्टमन. आज कहाणी देशाचे 46वे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची. रंजन गोगोई हे मूळचे आसामचे आहेत, त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते. साहजिकच त्यामुळे रंजन गोगोईंचं बालपण सर्व सोयीनियुक्त गेलं. रंजन गोगोईंनी गुवाहाटीच्या न्यायालयामध्ये वकिलीला सुरुवात केली आणि पुढे ते तिथेच न्यायाधीश बनले. 2011 गोगोई पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. त्यांच्या न्यायाधीशाच्या काळामध्ये त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले, ज्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या अर्जामध्ये आपल्या संपत्तीचं विवरण आणि त्याचबरोबर आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची नोंद करणं त्यांनी अनिवार्य केलं. या निर्णयामुळे सामान्य जनतेमध्ये ते लोकप्रिय ठरले, पण राजकारण्यांना मात्र हा निर्णय अत्यंत त्रासदायक वाटू लागला. रंजन गोगोईंचा आणखी एक किस्सा आहे, ज्यातनं आपल्याला हे समजतं की रंजन गोगोई आपल्या कामाप्रती किती प्रामाणिक आहेत. एका याचिकाकर्त्याने कुठल्या तरी प्रकरणामध्ये एक याचिका केली होती, ज्याची सुनावणी रंजन गोगोई समोर होणार होती. सुनावणी होण्यापूर्वीच याचिकाकर्त्याने आपली याचिका परत घेतली. रंजन गोगोईंनी त्या याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि खाली हे नमूद केलं की तुमच्या या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेचा वेळ वाया गेलाय. रंजन गोगोईंच्या निर्णयांमुळे ते जेवढे जनतेमध्ये लोकप्रिय झाले तेवढेच काही वादांमुळे त्यांची चर्चाही झाली. असाच एक वाद ते सरन्यायाधीश झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मागे होता. त्याचं कारण असं की सरन्यायाधीश झाल्यानंतर एप्रिल 2019 एका महिलेने रंजन गोगोई यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अर्थात गोगोईंनी हे आरोप फेटाळले, पण देशभर याची चर्चा झाली. रंजन गोगोई चर्चेत आले ते 2017. त्याचं कारण असं होतं की भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश एकत्र आले आणि त्यांनी दीपक मिश्रा यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक मोठी पत्रकार परिषद घेतली. देशभरामध्ये या पत्रकार परिषदेची चर्चा झाली. या 4 न्यायाधीशांचं म्हणणं होतं की दीपक मिश्रा हे कुठली केस कुठल्या बेंचवर असायला पाहिजे या प्रकरणामध्ये भेदभाव करतात. या 4 न्यायाधीशांमध्ये होते जे चेलमेश्वर, मदन लोकूर, जे कुरियन आणि रंजन गोगोई. हेच रंजन गोगोई पुढे जाऊन आपल्या देशाचे सरन्यायाधीश बनले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना काही न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर केली होती, ज्यामध्ये रंजन गोगोई सुद्धा होतो. आज रंजन गोगोईंनी 20 वर्ष न्यायाधीश म्हणून आपली सेवा परिपूर्णपणे पार पाडली आहे आणि एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त 680,000 रुपये. रंजन गोगोई यांनी अनेक चांगले निर्णय घेतले, ते या नेहमीच आपल्या निर्णयावर ठाम राहतात. रंजन गोगोई ह्या घरी अत्यंत हसरे आणि खेळकर स्वभावाचे आहेत, पण जेव्हा ते न्याय मंदिरामध्ये जातात तेव्हा आपलं काम हेच पूजा म्हणून ते काम करतात. यावर्षी रंजन गोगोई निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील कारकिर्दीला पोस्टमनच्या शुभेच्छा.